सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने देशाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त व्यर्थन हो बलिदान अंतर्गत शहर मध्याचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधनानिमित्त बॉर्डरवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवण्यात आल्या. त्यावेळी आपले घरदार आपल्या कुटुंबापासून दूर राहून बॉर्डरवर राहून देशाचं किंबहुना आपल्या सर्वांचं रक्षण करणारे जवान सैनिक तेथे लढतात, त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. त्याकरिता रक्षण करणाऱ्या या सैनिक भावा बहिणींचं नातं अतूट आणि घट्ट होण्यासाठी आज आम्ही महिला काँग्रेसच्या भगिनींनी या राख्या पाठवून आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवित आहोत, असं उद्गार सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी काढलंय. तर यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले, महिला काँग्रेस सचिव सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, रतन डोळसे, नंदा कांगरे, संतोषी गुंडे, अंजली मंगोळेकर, बसंती साळुंके, मुमताज तांबोळी, सुरेखा घाडगे, जगदेवी कदम, मुनेराबी शेख, वैशाली गौड, तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्षा देवा गायकवाड, अंबादास गुत्तीकोंडा, सोपान थोरात, हाजी मलंग नदाफ, सुनील भटकर, लक्ष्मीनारायण दासरी, बसवराज मेत्रे, राहुल बळकोटे, मारुती शेख, व्ही डी गायकवाड, गोविंद कांबळे तसंच सिद्राम अट्टेलुलू आदी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. देशासाठी देशावर बॉर्डरवर जे जवान आपल्यासाठी लढताय, सैनिक लढताय आणि पूर्ण देशाचं रक्षण करताय, घर नाही दार नाही अशा पद्धतीने त्यांनी रक्षण करतायत, त्यामुळे आपला देश आपण सर्वजण सुरक्षित आहोत त्यांच्यासाठी म्हणून आपण आज महिला काँग्रेसच्या वतीने त्यांना जवानांना दिल्ली या इथे बॉर्डरवर राख्या आम्ही पोस्ट अँड बाय पोस्ट राख्या पाठवत आहोत की जेणेकरून त्यांची कृतज्ञता व्यक्त करून आमचं रक्षण अशाच पद्धतीने कायम रक्षण करावं आणि हे करत आहेत त्यासाठी म्हणून आम्ही या राख्या पाठवत आहोत. व्यर्थन हो बलिदान या अंतर्गत आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. आणखीन या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणारे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज येलगुरवार, आमच्या सर्व महिला भगिनी, आम्ही या राख्या बरोबर 22 तारखेला पोहोचतील अशा वेताने आम्ही रजिस्टर करणार आहोत. आणखी 22 तारखेला त्याच पद्धतीने जेलमध्ये किंवा निराधार महिलांना अशा पद्धतीने महिलांना सुद्धा आम्ही अशा राख्या बनणार आहोत. कारण जी काही महिलाची जी असती ती सुद्धा आम्हाला सहकार्य करणारीच असती, फक्त बंधूंना राख्या बांधायची अशा का भाग नाही. त्या पद्धतीने आम्ही स्वातंत्र्य सैनिक म्हणाया म्हणा सगळ्यांना आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने राख्या बांधणार आहोत आणि आज ह्या राख्या बॉर्डरवर पोस्ट होणार आहेत. जेवढं तुम्ही या ठिकाणी सांगितलं